जवाहर नगर परिसरात शिंदी खान्याला विरोध असताना अखेर शेवटी शिंदी खानाला सुरू झाला। ये गलत है, क्यों बोले तो इधर से लोगों का आना जाना है, यहाँ पास ही में स्कूल है और दवाखाना है, बच्चों का आना जाना रहता है और इनका ये कैसा का परमिशन दिया इसको हमको समझ नहीं आ रहा। प्रशासन इनके ऊपर कार्रवाई क्यों नहीं कर रही ये हमको मालूम नहीं है। सोलापूर शहरातील जवाहर नगर परिसरात संत तुकाराम नगर येथे हजारो कुटुंबियांना ताडी विक्रीचा प्रचंड त्रास होणार आहे। या विषारी ताडीमुळे आजमितीस शेकडो कुटुंबियापूर्वी उद्ध्वस्त झाली आहेत। आता पुन्हा राज्य उत्पादन केंद्राने या भागातील शिंदीखान्यासाठी परवाना दिलेली आहे। या भागात नागरिकांचा विरोध असताना इतकेच नव्हे तर अनेक तक्रारीही दाखल करून सुद्धा कारवाईंकरता उलट परवाना देऊन ताडी व्यवसाय चालू करण्यात आलेली आहे। जल्द से जल्द बंद होना, इसके गैर वर्तन हम बच्चों के ऊपर पड़ेगा, इसके ऊपर असर पूरा बच्चों के ऊपर लगेगा। इधर आने वाले क्योंकि लोग जाने वाले करने वाले लड़की लोग का आना जाना रहेगा, धक्का मुक्की लगेगा, कुछ भी होगा उसके ऊपर एक्शन कोल लेगा। हा भाग चांगला सुशिक्षक आहे, या भागात शाळा हॉस्पिटल धार्मिक स्थळ आहे, याच बरोबर विडी कारखाना अगदी जवळच आहे, याच रस्त्यावरून महिला लहान मुलींची ये जा खूपच असताना प्रशासनाने ताडीसाठी परवानगी दिली। सदर ताडी खाना तातडीने बंद करा, अन्यथा आम्हीच बंद करू, असा रोष नागरिकात निर्माण झालेला आहे। अवैध धंद्याच्या संदर्भात आपण पहिले असताना सोलापूरचे पोलीस आयुक्त यांनी मटका दारू धंदे अनेक ठिकाणी बंद केलेले आहे। नूतन आलेल्या पोलीस आयुक्तांनी जे कार्य केलेले आहे त्याबाबत नागरिकांनी त्यांना अभिनंदन दिलेले आहे। परंतु सोलापुरातील भरवस्तीत ज्या ठिकाणी शाळा आहे, धार्मिक स्थळ आहे, हॉस्पिटल आहे आणि इतर पब्लिक वस्ती आहे, तर या रस्त्याने मला वाटते कमीत कमी महिलांची जास्त गर्दी असते ये जा करण्यासाठी, मार्केटसाठी, इतर ठिकाणी। परंतु गेल्या 15 दिवसापासून सोलापूर शहरातील जवाहर नगर शास्त्री नगरच्या बाजूला असलेले शेंदीखाना तयार झालेले आहे। या शेंदीखान्याच्या संदर्भात नागरिकांनी खूप विरोध केलेले आहे। या ठिकाणी नागरिकांनी अनेक तक्रारी दाखल केलेल्या आहे। दारूबंदी विभाग, पोलीस आयुक्त, जिल्हा अधिकारी यांच्याकडे अनेक तक्रारी केलेल्या असताना सुद्धा आज तक या तक्रारीची कोणीही दखल घेतली नाही आणि शेवटी हा शेंदीखाना सुरुवात झालेला आहे, चालू केलेले आहे। म्हणजे सोलापुरात नागरिकांचा अधिकार राहिलेले नाही असे वाटते। याबाबत मी मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांना मी विनंती करतो की या सोलापूर शहरातील जे अधिकारी आहे दारूबंदी विभागचे किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकाऱ्यांनी, नागरिकांचा आरोप आहे की हे अधिकारी लोक मॅनेज केले असं त्यांचा आरोप आहे। परंतु मी माननीय मुख्यमंत्री यांना विनंती करतो की आपण याकडे जातीने लक्ष द्यावा आणि हा शेतीखाना जे चालू केलेले आहेत आणि जे अधिकारी कारवाई करत नाही त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावा, हा शेंदीखाना बंद करण्यात यावा, नागरिकांना एक चांगला सुरक्षित मार्ग देण्यासाठी अवलंब करावा अशी या भागातली नागरिकांची मागणी आहे।